ऐका आणि लक्ष असू द्या. चंपाषष्ठी निमित्त सर्व खंडोबा भक्ताच्या चरणी घेऊन येत आहोत खैऱ्या पाटलाची कथा, खैऱ्या भक्ताची कथा. सहर्षे सादर करीत आहेत कॅसेट सिंगर, टीव्ही रेडिओ स्टार, व्हीसीडी भेम, अभिनेते मास्टर मनोज भडकवाड सुरडीकर आणि पार्टी. तर मग ऐकूया. कुळाचार करीकडे पठारावर वाडवडीलाच दैवत होता म्हाळसाकांत मल्हार, होता म्हाळसाकांत मल्हार. सज्जन हो, अवंती नगरीचा एक सावकार, त्याचा देवाधर्मावर विश्वास होता, फार प्रेम होत आणि खंडोबा हे त्यांचं पारंपरिक वाड वडलाचं दैवत होतं. कुळधर्म कुळाचार करण्यासाठी कडे पठारावर ते जात होते, जेजुरीला येणं जाणं होतं. 6 महिन्याच्या सोमवतीला हा भक्त देवाला जात असे आणि पुढं काय होतंय आपण ऐकूया. खंडो गावड्या होता गुरावरी, सावकारा घरी करीतो चाकरी, धनवंत करी तो जेजुरीची वारी, संग घेऊन सेवंता अस्तुरी, गाडी सुटली नदीवरी, गाडी सुटली करा नदीवरी. हा धन्वंत नावाचा सावकार, त्याच्या बायकोचं नाव आहे शेवंता, हे दोघं जेजुरीची वारी करायचे. प्रत्येक 6 महिन्याच्या सोमवतीला ही नवरा बायको त्या खंडोबा देवाला जायची. त्यांच्या घरी खंडू गावड्या नावाचा एक धनगराचा गुर्राकी होता आणि त्यालासुद्धा वाटायचं की आपणसुद्धा वारी करावी. पण ही गुरं आपल्या भोवतली आहेत, ही मालकाची चाकरी आपल्यासोबत आहे, आता कसं जाणं होईल म्हणून त्यानं काय केलेलं आहे ऐकूया. खंडू गावड्यानं गुर बांधून कपाळी भंडारा लेवून पळत सुटला वाऱ्याच्या वेगान, गंगेत नाहून वाहतो देलाच पान, देवाला देलाच पान. खंडू गावड्यानं गुरं बांधली, कपळाला भंडार लावला आणि वाऱ्याच्या वेगानं पळत सुटला. करागंगीमध्ये आंघोळ केली आणि देवाला कडे पठारावर जाऊन बेल पानं वाहिली आणि हात जोडून नमस्कार केला. तेव्हा त्या सावकाराला दिसला, म्हणले माझ्या आधी कसा काय आला, हे आला कुठून. त्याला आश्चर्य वाटलं आणि पुढं काय होतंय आपण ऐकूया. देवळात धनी भेटला पाहून खंडू गावड्याला, धक्का बसला त्या सावकाराला, 3 दिवस लागले मला कोण वाली गुरा ढोराला, गुरा की आलाय दे जोरीला. खंडू गावड्याची आणि सावकाराची कडे पठारावर भेट झाली आणि त्यावेळेला धक्काच बसला, 3 दिवस लागलं म्हणले मला आणि हा अचानक कसा काय आला. त्यावेळेला त्या माझ्या गुरा ढोराला कोण वाली आहे, गुर्रा की तर जेजुरीला आलेला आहे, त्याला चिंता वाटली आणि पुढं काय झालं आपण ऐकूया. खंडू गर्दी तर नाही सा झाला, लगबगीन मालक आला वाड्याला, पाहू लागला त्या खंडू गावड्याला, होता गुराच्या दावणीला असा कसा चमत्कार झाला, असा कसा चमत्कार झाला. खंडू गावड्या गर्दीत नाहीसा झाला, मालकाला काळजी वाटली,
लाखो रुपयाची जनावरं दारामध्ये होती, त्याचं काय झालं असेल म्हणून घाईघाईनं मालक घरी आला. पाहतो तर खंडू गावड्या गुराच्या दावणीला दिसला. म्हणले असा कसा चमत्कार झाला, ज्याच्या मनामध्ये भक्ती आहे त्याला नेहणारा आणणारा देव आहे असं सत्य आहे. म्हणून पुढं ऐकूया. 2 रुपये पगार खंडू गावड्याला, 1 रुपया खर्ची देवाला, तरवडाची फुलं वाहतो माळसा मल्हारीला, सेवा पोचती देवाला, देव बोले बोले माळसाला, चल जाऊ सतव पायाला. दोन रुपये पगार या खंडू गावड्याला होता, त्यातला 1 रुपया प्रपंचाला लावायचा आणि 1 रुपया देवाला. तरवडाची फुलं त्या देवाला वाहायचा म्हाळसाला आणि मल्हारीला. तेव्हा ती सेवा देवाला पोचायची. खरी भक्ती मनामध्ये असल्यामुळे ती देवाला पोचत होती. आणि देव म्हाळसाकांत मल्हारी माळसेला म्हणाले, चल जाऊ त्याचं सत्व पाहायला. आणि दोघं वेषांतर करून निघतात. तो प्रकार कसा आपण ऐकूया. मल्हार हुशार माळसा भोळी, भंडारा लावून या कपाळी, दोग झाली वाग्या आन मुरळी, कोटंबा घेऊन ऐन वेळी, सावकाराच्या दारी उभी सकाळी सकाळी, सावकाराच्या दारी उभी सकाळी सकाळी. मल्हारी हुशार आणि माळसा भोळी होती. भंडारा कपाळी लावला आणि लागलीच वेषांतर केला. माळसाबाईला देवानं सांगितलं, तुम्ही मुरळी व्हा. त्यांनी पदर सावरला आणि मुरळी झाल्या. आणि स्वतः देव वाग्या झाले आणि कोटंब हातात घेतला आणि त्या सावकाराच्या दारामध्ये सकाळ सकाळ गेले. मलुखानाची वारी असं म्हणून गजर ठोकल्याबरोबर वारी मागू लागले. आणि पुढं काय होतंय आपण ऐकूया. दिमडीवरती मारली थाप, सावकाराची उडाली झोप, वाग्या मुरळीवरी केला त्यानं कोप, कोटांब्यात आळ्याचं पीठ वाढील, घडून आलं पाप वाढील, घडून आलं पाप. देव आणि माळसा हे दोघे वाग्या मुरळी झाले. सावकाराच्या दारात आले, आपल्याला ओळखतोय का बघावं म्हणून. दिमडीवर थाप मारल्याबरोबर सावकाराची झोप उडली आणि झोपीतनं उठला आणि रागावला. भक्ती भक्तीच्या जाग्यावर राहिली. पण या दोघाला शिव्या शाप द्यायला सुरू केलं. तुम्हाला काय कळतं का, माझी झोप उडवली आणि 2 महिन्याचं आळ्या पडलेलं पीठ ते कोटांब्यात वाढलं आणि पाप घडलं. पुढं काय होतंय आपण ऐकूया. राग आला त्या वागोबाला, शाप देण्यास तयार झाला, मुरळी बाईन मधीच अडविला, चला मने पुढच्या वाड्याला, आली खंडू गावड्याच्या घरला, आली खंडू गावड्याच्या घरला. आता विश्वाचा वाग्या होता हा काय साधा वाग्या होता का, हा खंडोबा होता, शिव महादेवाचा अवतार होता. राग आला, आता शाप देणार, इतक्यात मुरळीबाईने त्याला अडवलं. चला म्हणले पुढच्या वाड्याला. आणि त्या खंडो गावड्याच्या घरी आली आणि तिथं वारी मागितली. मलुखानाची वारी म्हणताच तो भक्त घरी नव्हता, त्याची अस्तुरी घरामध्ये होती. आणि पुढं काय होतंय आपण ऐकूया. खंडो गावड्या गेला होता बाहेरी, होती तयाची घरी, वाग्या मुरळी येऊन बसली वट्यावरी, मलुखानाची वारी मागती, मलुखानाची वारी मागती, मलुखानाची वारी. खंडू गावड्या भक्त घरी नव्हता, तो बाहेर गेलेला होता.
फुलाई त्याची बायको घरी होती. वाघ्या मुरळी वट्ट्यावर बसली आणि मलूखानाची वारी मागू लागली. आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया. वस्त्र नाही हो अंगाला, ताना नाही त्या चिमणीला, काय वाढावं तुमच्या कोटंब्याला, अन्न नाही खायाला, धनी माझा पुरावरी गेला, ये उद्या माझ्या प्राण सख्याला. तवा ती फुलाई त्या खंडू गावड्याची बायको त्या दोघाला वाघ्या मुरळीला बोलू लागलेली आहे. अंगाला वस्त्र नाही, चिमणी रडून जाईल म्हणलं तर अन्न नाही, तुमच्या कोटंब्याला काय वाढू, नवरा बाहेर गेला आहे, गुरावरती गेला आहे, त्यांना येऊ द्या आणि मग काहीतरी देता येईल, असं म्हणताच तो वाघ्या काय म्हणत आहे आपण ऐकूया. वाघ्या कानी कुजबुजला, इशारा केला मुरुळी बाईला, खोट काग बोलतीस तू धर्माला, तांदूळ पाचव्या गाडग्याला, भात खाऊ घाल दोघाला, भात खाऊ घाल दोघाला. वाघ्या त्या मुरळीच्या कानामध्ये कुजबुजला आणि इशारा वजा त्या मुरळीला बोलत आहे, ही बाई धर्माला खोट बोलत आहे, उतरण लावलेली आहे, पाचव्या गाडग्यामध्ये तांदूळ आहेत आणि तिला म्हणावं भात करून घाल. तेव्हा ती फुलाई म्हणती, एवढे दिवस मी घरात वागते, चिमणीला रडून जाईल म्हणलं तर अन्न नाही, मुंगीला खायला कण नाही, आणि हा म्हणतोय की आहे, बघायला काय हरकत नाही. म्हणून घरात गेली, तिनं पाहिलं आणि पुढे काय होतंय ऐकूया. फुलाबाई गेली उतरंडीला, शेवटचा तिनं डेरा उतरला, पिवळे हाडूळ तांदूळ दिसले फुलाईला, आनंद झाला तिला माऊलीला, आनंद झाला तिला माऊलीला, आनंद झाला तिला. फुलाई आतमध्ये गेली, उतरंड उतरली, डेऱ्यात पाहिलं तर शेवटच्या गाडग्यामध्ये तांदूळ होते, पिवळे हाडूळ तांदूळ दिसले तिला. तिला प्रचंड आनंद झाला, सत्व राखलं आणि म्हणून तिनं आनंदाच्या भरामध्ये भात बनवायला घेतला. तो प्रकार कसा आपण ऐकूया. डेऱ्यात माईन बनविला भात, उतू गेला साऱ्या घरात, खंडू गावड्या धावून आला भक्त, तिच्याशी काय बोलत, चोरी करून केला समाजा घात, चोरी करून केला समाजा घात. डेऱ्यात भात बनवला, सगळ्या घरात उतू गेला, सगळ्या घरात तांदूळच होते, सगळ्या घरात भातच होता. त्यावेळेला खंडू गावडे आला, धावून आला आणि त्यांनी बघितलं आणि म्हणला, काल आपल्या घरात काहीच नव्हतं, तू कुणाची चोरी केलीस, चोरी करून माझा घात केलास, म्हणून नशिबाला दोष देऊ लागला. आणि पुढे काय झालं आपण ऐकूया. पतिव्रता फुलाई नार, लोळतयाच्या पायावर, नाही नेमाला मी कधी चुकणार, अपराध कशी करणार, सतवा साठी मी मरणार, सतवा साठी मी मरणार. पतिव्रता फुलाई नार त्याच्या पायावर लोळायला लागली. धनी, मी कधीच नेमाला चुकले नाही, मी कशी अपराध करणार, सत्वासाठी मरण आलं तरी चालेल, पण मी अशी वाईट गोष्ट कधीच करणार नाही, ते आपल्या पतीला सांगू लागलेली आहे. पुढे काय होतंय आपण ऐकूया. रडू लागता वाटल खर, भात वाडीला केळीच्या पानावर, दूध असल तर मी भात खाणार, वाघ निघाला झरझर, म्हातारी मुरळी बरोबर.
बरोबर रडायला लागल्यावर तिच्या नवऱ्याला खरं वाटलं आणि जाऊ दे आता घडून गेली गोष्ट होऊ नाही ती झालं आणि म्हणून केळीच्या पानावर भात वाढलेला आहे. आणि त्यावेळेला तो म्हातारा वाघे आणि मुरळी ती म्हणत आहे दूध असल तरच खाईन नाहीतर खाणार नाही असं म्हणताच पुढं काय होतंय आपण ऐकूया. अतिथी उपाशीच जाणार रडू लागली फुलाईनार शाल होती तिच्या अंगावर वाघ्या देतो भंडार फेकिला गाईच्या कासेवर फेकिला गाईच्या कासेवर आता अतिथी उपाशी जाणार म्हणून ती रडायला लागलेली आहे. तिच्या अंगावर शाल होती अंगभर कापड सुद्धा तिला नव्हती आणि आता काय करावं म्हणून त्यावेळेला म्हाताऱ्या वाघ्यानं भंडार दिला आणि फेक म्हणला गाईच्या काशीवर. आओ म्हणले काशीवर भंडारा टाकून काय होईल कितीतरी वर्ष ती गाय वांज आहे आणि तिला वासरू झालेलं नाही. जा तरी म्हणल्यावर तिनं काय केलं आपण ऐकूया. वांज गायीनं दिली आधार वाघ्या मुरळी जेवली भरपूर म्हातारा आणि म्हातारी देते ढेकर दोघाला लावला भंडार बरकताली सुकान भरल घर बरकताली सुकान भरल घर. त्या फुलाबाईनं भंडारा घेतला आणि गाईच्या कासेवर टाकला. गाईनं भरपूर असं दूध दिलं चरवी गच्च भरली फिसकूट खाली सांडू लागला आणि वाघ्या मुरळी भरपूर जेवली दोघाला भंडार लावला ढेकर दिला आणि घरात बरकत आली सुख नांदू लागलं आणि वाघ्या मुरळी निघून गेली आणि पुढं अदृश्य झाली. काय होतंय पुढं आपण ऐकूया. पैशाला पैसा हो लागला सोन्याचा हो धंदा घरी आला गळाभर सोनं त्या फुलाबाईला सोन्याची इडी काटिला खंडोच्या सोन्याची इडी काटिला त्याने रंगमहाल बांधिला. पैशाला पैसा लागला आणि सोन्याचा धंदा घरी सुरू झाला. फुलाईचा गळाभर सोनं गळ्यामध्ये चमकत होतं आणि सोन्याची इडी त्या खंडू गावड्याच्या काठीला होती. रंगमहाल बांधला नौकर चाकर सेवला ठेवले आणि हिकडं त्या सावकारानं उन्मत्तपणा केला आणि 2 महिन्याचं किडं पडलेलं पीठ वाढलं आणि त्याला काय चमत्कार खंडोबा देवानं दाखवला ते आपण ऐकूया. किड पडल्याल पीठ वाढिल वाघोबाच्या कोटंब्याला माणसा मल्हारीनं शाप त्याला दिला सावकाराचा खराटा फिरला अन्न नाही खायाला लागला विकत मागायला. किड पडलेलं पीठ त्या सावकारानं रागाच्या भरात कोटंब्यात वाढलं होतं आणि देवाला राग आला मल्हारी माळसानं शाप दिला आणि तो धनवंत सावकार त्याचा खराटा फिरला अन्न अन्न वस्त्र वस्त्र करू लागला खायला काय नाही आणि भीक मागायला लागलेला आहे असा या देवाचा कोप. पुढं काय होतंय आपण ऐकूया. बसायचा सावकाराच्या सेजेला व्यवहारिक ज्ञान होत खंडोला व्याजान पैसा गावात चालला खंडू सावकार झाला झाला खैऱ्या सावकार झाला गावात झाला बोलबाला. सावकाराच्या सेजेला बसल्यामुळं व्यवहारिक ज्ञान त्याला होतं आणि तो खंडू जे होता तो पुढं खैऱ्या सावकार झाला
100 गावात त्याची बोलबाला झाला. जिकडे तिकडे इस्टेट, जिकडे तिकडे जमीन झाली आणि हजारो एकर जमीन त्यानं घेतली. सोनं नाणं पैसा चांदी खरेदी केली आणि चौकड त्याचं नाव झालं. अशा प्रकारे खंडोबा देवाचं वरदान. आणि पुढं काय होतंय आपण ऐकूया. जमीन झाली 100 एकर, नौकर आणि संगतीचा कर, खाऊ लागला सुखाची भाकर, हसू लागला मल्हार, माळसा करीती विचार, करीती माळसा विचार. त्या खैऱ्या भक्ताची जमीन झाली 100 एकर, नौकर चाकर हाताखाली आले, सुखाची भाकर खाऊ लागला. आणि इकडे शंभू महादेव अर्थातच मल्हारी मार्तंड हसायला लागले आणि माळसा मनात विचार करत आहे. त्यावेळेला पुढं काय होतंय आपण ऐकूया. देव म्हातारा वाग्या झाला, माळसा तरणी दारी आला, 5 वर्षांनी खैऱ्याच्या गावाला भेटाया भक्ताला, सत्व खैऱ्याच पाह्याला, सत्व भक्ताच पाह्याला. देव म्हातारा वाग्या झाला आणि माळसाला तरुण मुरळी केलं या खैऱ्या भक्ताचं मन पाहण्यासाठी. आणि त्याच्या वाड्याला आला आणि पुन्हा मात्र त्याला ओळख राहिली नाही. पुढं काय होतंय आपण ऐकूया. जेजुरीत माझ राहण, नाव माझ मलुखान, बाई माझी मुरळी आहे तरुण, कोटंबा द्यावा भरून, बोले घोंगडीवरी बसून, वागोबा बोले घोंगडीवर बसून. आणि त्या खैऱ्या भक्ताच्या दारात आला आणि तो वाग्या म्हणत आहे, जेजुरे माझं राहणं आहे, मलुदेवाच्या पायथ्याशी आम्ही राहतो आणि माझं नाव मलुखान आणि माझी मुरळी तरुण आहे, तेव्हा तुम्ही काय करा, ही कोटंबा भरून द्या. असं म्हणताच घोंगडीवर बसून बोलत असताना खैऱ्या भक्तानं काय केलेलं आहे आपण पाहूया. खैऱ्या भक्त रूप पाहून, मुरळ दिसली सुंदर तरुण, थाऱ्यावर नाही त्याच मन, बोले वाघ्याच्या कानी कोटंबा देतो मी भरून, बाईला घेतो मी ठेवून. खैऱ्या भक्तानं त्या मुरळीला पाहिलं, अति सुंदर दिसत होती. आधी माया शक्ती आहे ती, तिथं काय कमी आहे स्वरूपाला. तिच्या रूपाचा उजड पडलेला होता आणि सुंदर ती मुरळी पाहिली, याचं मन थाऱ्यावर नाही. सोन्यानं कोटंबा भरून देतो पण ही बाई माझ्यापाशी ठेवून जावा असा तो भक्त म्हणत आहे. धन आल्याच्या नंतर माणसाची बुद्धी कशी फिरते ही उदाहरण मी आपल्या समोर सांगत आहे. तिजोरी खाली झाली कोटंबा भरना, चांदी संपली कोटंबा भरना, धान्य टाकील थोडावर येईना, हसू लागली ललना मुरळी मनी भरली ललना, मुरळी मनी भरली ललना. तिजोरीतलं सोनं कोटंब्यामध्ये टाकलं तरी कोटंबा भरणा, चांदी टाकली तरी कोटंबा भरणा, धनधान्य टाकलं तरी कोटंबा भरणा. मनामध्ये हे ललना भरलेली होती आणि पुढं काय केलं, आता जमीन विकावी आणि ती ह्यात पैसे टाकावे म्हणून त्याने विचार केला. पुढं काय झालं आपण ऐकूया. जमीन विकली 100 एकर, वाडा घेण्याला दुसरा सावकार, पैसा दिला त्याने त्याला भरपूर, कोटंबा येईनावर
थोडा सुदा कोटंबा येईनावर, थोडा सुदा कोटंबा येईनावर। दुसऱ्या एका सावकाराला 100 एकर जमीन विकली आणि जमीन विकल्याच्या नंतर वाडा विकायला काढला। तो दुसऱ्या सावकाराने घेतला, पैसा भरपूर दिला, तेवढा पैसा कोटंब्यात टाकला, थोडा सुद्धा कोटंबा वर आला नाही। कारण का हा कोटंबा कुणाचा होता? मार्तंड भैरवाचा कोटंबा होता। ही सोपी गोष्ट नव्हती। आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया। खैऱ्या मने तू आहेस कोण, सांगून द्याव मला जलदीन, तेव्हा बोलला मी आहे मलू खान, जेजुरी तमाज रहान, माळसा जगाची मालकीन, कशा पाय फुगलास गरवान। कोटंबा भरणा तेव्हा या खैऱ्याच्या लक्षात आलं, दचकला आणि दचकून म्हणला तो आहेस कोण? त्यावेळेला सांगितलं मी जेजुरीचा मलुखान आहे आणि ही माळसा जी आहे ती जगाची मालकीन आहे आणि ती म्हणतोस वैरे ठेवून घेतो, वेडा आहेस का? कशाला गर्वानं मातलास, गर्वानं का फुगलास, असा तो म्हणत आहे। आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया। वाग्या मुरळी माळसा मल्हार, खैऱ्या भक्त लोळ तो चरणावर, पहिलं होत तसच देवा कर, हसती माळसा मल्हार लोळ तो दोघाच्या चरणावर, खैऱ्या भक्त लोळ तो चरणावर। ही माळसा मल्हारी यांनी खरी रूप दाखवली आणि त्यावेळेला चरणावरती लोळायला लागलेला आहे, देवा मला माफ करा, माझं पहिलं होतं तसं करा, आता काय देव येडाय का? ह्यांचं मन बघितलं, देवाच्या बायकोवर ह्याची नजर गेली, म्हणजे इतक्या खालच्या थराला गेला देव कसा याला पावल, पाया पडला, परंतु माळसा मल्हारी गुप्त झाली। आणि पुढं काय होतंय आपण ऐकूया। माळसा मल्हारी गुप्त झाला, खैऱ्या सावकार गर्वान नाडीला, आणाला तवा महागच झाला, दौलत गेली खराटा फिरला, मल्हारी आला होता सत्व पाह्याला, मल्हारी आला होता सत्व पाह्याला। मल्हारी माळसा गुप्त झाली, खैऱ्या भक्त याचा गर्वहरण झाला, आणाला महाग झाला, खराटा फिरला, भिकेला लागला, हा मल्हारी वेडा आहे। मल्हारीचं देणं करतो मातीचं सोनं, ज्यालाच घावला त्यालाच पावला, असा हा मल्हारी आहे। पुढं काय होतंय आपण ऐकूया। प्रसन्न होतो भक्ती पाहून, दारिद्र्याला देतो या धन, करिता दारामध्ये जागरण, जेजुरी पहावी एकदा तरी जन्मास येऊन, एकदा तरी जन्मास येऊन। हा मल्हारी कसा आहे? भक्ती पाहून प्रसन्न होतो, दारिद्र्याला धन देतो, दारामध्ये जर जागरण केलं तर घरी सोन्याच्या पावलानं येतो आणि जीवनामध्ये येऊन एकदा तरी जेजुरी पाहावी आणि लग्न झालं की दारात जागरण गोंधळ घालावा हा रिवाज आहे। त्यामुळे या कथेचा आता शेवट होत आहे। कथा सांगितली गुणवंतान, महादेवाच्या हो साक्षीन, मनोज दास करी तो कवन, सुरडी गावी राहून, सुकेला मापी पालक समजून, सुकेला मापी पालक समजून। ही कथा गुणवंत माळी यांनी ही शिदोरी मला दिली महादेवाच्या साक्षीनं,
मनोज भडकवाड सुरडीकर यांनी ही कथा चंपा सिष्टीच्या निमित्तानं सटीच्या निमित्तानं गायलेली आहे. आवडल्यास पामर इंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि घंटी दाबायला विसरू नका. जरी एखादा शब्द गेला चुकीचा तरी माफी असावी. श्यामनाथाने दान केले पात्र निर्मळ पाहून त्यांचे शिष्य मनोजदास दान सुरडी गाव राहन हमेशा का तो कथन.